मोक्याच्या ठिकाणी असणारे व्यापारी गाळे मिळविण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हातात नंग्या तलवारी घेत धुमाकूळ घातलाय। तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बाभुळगाव या ठिकाणी 11 जुलै रोजी भर दुपारी हा थरार घडलाय। दरम्यान या प्रसंगी गाळे देण्यास नकार दिल्यानंतर तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। तर यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान पोलिसांकडून 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत। तर यावेळी घटनेमध्ये बाभुळगावचे उपसरपंच नागनाथ भिवा गुरगुडे, सरपंच महिलेचे पती सोमनाथ जावळे यांच्यासह आणखी 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर गावातील मौक्याच्या ठिकाणी असणारी गाळे आम्हाला दे नाहीतर तुला मारून टाकेन असं म्हणत आरोपीनं फिर्यादी दत्तात्रय उमरे यांना धमकावलं। मात्र गाळे देण्यास नकार दिल्यानंतर उमरे कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात 3 जण जखमी असून गंभीर जखमी व्यक्तीला पुढील उपचाराकरिता सोलापूर येथे हलविण्यात आले।